कोल्हापुरातील शिवाजी पुलावरून रत्नागिरीला जाणाऱ्या रस्त्यावर रात्रंदिवस प्रचंड वाहतूक असते एक असलेला हा रस्ता वाहनांच्या संख्येच्या तुलनेत अत्यंत अपुरा आहे त्यामुळे या रस्त्यावरून वाहन चालवताना पदोपदी धोक्याच्या सावलीत वावरावं लागतं एकीकडं अरुंद रस्त्यामुळे वाहनधारकांना त्रास होत असताना दुसरीकडं शिवाजी पुलापासून आंबेवाडीपर्यंत अनेक टपरीवाले फळ विक्रेते आणि कोल्ड्रिंकच्या गाड्यांनी अतिक्रमण केलंय या अतिक्रमणामुळे रस्ता अजून अरुंद बनला असून वारंवार अपघात होत आहेत त्याकडे लक्ष देऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं तातडीनं अतिक्रमण हटवण्याची गरज आहे किमान करवीर पोलीस ठाण्यानं याबाबत काही कारवाई करणं अपेक्षित आहे कोल्हापूरच्या शिवाजी पुलावरून रत्नागिरीच्या दिशेनं जाताना प्रचंड ट्रॅफिक लागतं कोल्हापूर ते पन्हाळा या रस्त्यावर दुचाकींची मोठी वाहतूक असते शिवाय बस टेम्पो ट्रक आणि एकूणच वाहनांची वाढती संख्या यामुळे हा रस्ता कायम गर्दीनं गजबजलेला असतो अशा परिस्थितीत पुलापासूनच रस्त्याकडेला फळांच्या गाड्या ज्यूस सेंटर भाजीपाला विक्रेते चिकन सिक्स्टी फाय आणि चायनीजच्या गाड्या यांची दाटीवाटी असते शिवाय लिंबू सरबत आणि ताक विक्रीच्या गाड्यांची संख्या आता वाढली आहे त्यामुळे शिवाजी पूल ते आंबेवाडीपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण वाढलंय व्यवसायाच्या ईर्षेतून प्रत्येकजण दुसऱ्यापेक्षा पुढे टपरी लावतो त्यामुळे वाहतुकीचा रस्ता अरुंद बनलाय शिवाय या टपऱ्यांसमोर येणारे ग्राहक आपल्या दुचाकी आणि चारचाकी गाड्या निवांत लावून खरेदी करतात त्यामुळं वाहनांची ठोकर होणे गाड्या एकमेकांना घासणे असे प्रकार होत आहेत त्यातून सातत्यानं छोटे मोठे वादविवाद हमरी तुमरी होत असते या आणखी एक समस्या निर्माण झाली आहे परिसरातील हॉटेल टपऱ्या चिकन विक्रेते यांच्याकडून निर्माण होणारा कचरा रस्त्या कडेला टाकला जातो त्यामुळे अनेक ठिकाणी दुर्गंधी सुटून नागरिकांना अक्षरशः नाक मुठीत धरून जावं लागतं हा परिसर अतिक्रमण मुक्त व्हावा अशी नागरिकांची अपेक्षा आहे मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं ही अतिक्रमण काढण्याची गरज आहे आंबेवाडी ग्रामपंचायत सुद्धा अतिक्रमण निर्मूलन मोहिमेसाठी इच्छुक आहे पण पोलिसांची साथ मिळत नसल्यानं या अतिक्रमणाकडे करा दुर्लक्ष करावं लागतंय त्यामुळे अतिक्रमणांच्या विळख्यात सापडलेला महामार्ग अपघाताला निमंत्रण देतोय